अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गावगड्याच्या मागण्यांसाठी सरपंच उतरले रस्त्यावर। ग्रामपंचायतमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणी आणि सरकारकडून खेडेगावांना मिळणारी वेगळी वागणूक, सातत्याने सरकार दरबारी केलेल्या मागण्यांची दखल न घेतल्याने सरपंच परिषद महाराष्ट्राच्या वतीने गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात सरपंच यांनी एकत्र येत आंदोलन करत जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले। या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत। नुकतेच हरियाणा राज्य सरकारने माननीय सरपंचांना पेन्शन योजना लागू केली आहे, त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने सुद्धा सरपंचांना पेन्शन योजना सुरू करावी, सरपंचांना 15 ते 20 हजार रुपयेपर्यंत मानधन वाढ करावी, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या भत्त्यामध्ये वाढ करावी, सरपंच प्रतिनिधीतून आमदार नियुक्त करावे, 15 लाख रुपयाचे काम करण्याचे अधिकार ग्रामपंचायतला पुन्हा पूर्ववत करावेत, सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सरपंच दालन असावे, सरपंचांना एसटी प्रवास 50% सूट मिळावी अशी मागणी याप्रसंगी सरपंचांनी केल्या। याप्रसंगी जिल्हा सचिव शत्रुधन धनवडे तसेच सातारा जिल्हा उपाध्यक्ष अरुण कापसे तसेच उपस्थित समाधान पोफळे, पुंडलिक पार्टे, सचिन दळवी, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार, महेश गाडे, राज्य विश्वस्त आनंदराव जाधव, चंद्रकांत सणस, महिला जिल्हा समन्वयक अरुणाताई जाधव तसेच सातारा तालुका अध्यक्ष अनिल सोनमळे, हनुमंत देवरे, राहुल डांगे, बाळासाहेब जाधव, जावळी तालुका अध्यक्ष नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महिला मेघाताई नलवडे, साधनाताई चव्हाण, आशा जाधव, संतोष भोसले तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सर्व सरपंच, परिषद मुंबई महाराष्ट्राचे पदाधिकारी पाटण तालुका, कोरेगाव तालुका, सातारा तालुका, जावली तालुका तसेच इतर तालुक्यातील सरपंच पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना सरपंच परिषदेचे राज्य विश्वस्त तथा कोषाध्यक्ष आनंद जाधव म्हणाले होते। आज सातारा जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व सरपंच आम्ही एकत्र येऊन आमच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। या सर्व मागण्या आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नितीन काका पाटील जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आम्ही हा आत्ता या ठिकाणी पत्र दिले। या नियोजनामध्ये या जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय अरुणभाऊ कापसे, जिल्ह्याचे सचिव शत्रुघ्न धनवडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे सचिव संजय शेलार, या सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, सर्व तालुक्याच्या महिला अध्यक्षा, सर्व या ठिकाणी पदाधिकारी आणि सरपंच उपसरपंच सदस्य असे सर्वजण या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो की हरियाणा सरकारने जे आता सरपंचांच्यासाठी माजी सरपंच असतील त्यांच्यासाठी पेन्शन योजना, या पेन्शन योजना आता त्या ठिकाणी चालू आहे। ती पेन्शन योजना या सातारा या महाराष्ट्रामध्ये लागू व्हावी आणि विविध आणखी जे प्रश्न आहेत त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी त्यांना कळवले आहे। तर ज्या मागण्या आहेत या मागण्यांच्या संदर्भात वेळोवेळी आमचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, उपाध्यक्ष आमचे उपाध्यक्ष विकास जाधव हे वेळोवेळी प्रयत्न करत आहेत। आजही आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू आहे। या आंदोलनाने या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं काम चालू आहे। आजही आमचे जिल्हा जे प्रदेशाध्यक्ष आहेत, प्रदेश दत्ताभाऊ काकडे हे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आहेत, ते मुख्यमंत्री साहेबांची तिथे जाऊन आज भेट चालू आहे की आम्हाला या 2-3 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सर्व राज्याची जे नियोजन मंडळ आहे, जे राज्याचं जे नियोजन मंडळ ते त्यांना भेटणार आहे आणि ज्या विविध मागण्यांच्या संदर्भात जर काही आता इथून पुढे झालं नाही तर मोठं आंदोलन छेडण्याचा आम्ही विषय घेणार आहे। त्या संदर्भात आम्ही आत्ता या ठिकाणी जवळजवळ 300-400 संख्येनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी निवेदन दिलं आणि हा आमचा सरपंचचा जो प्रश्न आहे जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही पुढची दिशा त्यानंतर ठरवणार।